ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीसाठी इचलकरंजीत मतदान साहित्याचे वाटप. हातकलंगले लोकसभा मतदारसंघासाठी 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सोमवारी एसटी बस मार्फत मतदान साहित्य व मतदान यंत्रे विविध केंद्रावर रवाना करण्यात आली. सर्वच 255 मतदान केंद्रावर सुरक्षितेच्या दृष्टीने मोठा फौज फाटा तैनात केला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी मौसमी चौगले काम पाहत आहेत. मतदान यंत्रांचे सिलिंग पूर्ण करून ती सुरक्षा व्यवस्थेत राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आली होती. मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार असल्याने या मतदान यंत्राचे वाटप सोमवारी करण्यात आले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे. मतदारसंघात 255 मतदान केंद्रे आहेत. एसटी बसेसच्या माध्यमातून मतदान यंत्रे, साहित्य व अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं. सकाळपासून मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवन येथे गर्दी केली होती. मतदानानंतर त्याच ठिकाणी दिलेलं साहित्य स्वीकारण्यात येणार आहे. मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर 1 केंद्रप्रमुख, 3 अधिकारी, 1 शिपाई, 1 पोलीस कर्मचारी अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅड मशीन असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मतदान केंद्रावर 200 मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. केंद्राधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही. मतदान शांततेत व्हावं यासाठी शहर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपाधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 3, सहाय्यक पोलीस निरीक्षक 14, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी 170, आरसीबी प्लांटून 1, गृहरक्षक दलाचे जवान 265, परिवीक्षाधीन उपनिरीक्षक 3 आदींसह मोठा फौजफाटा निवडणूक काळात असणार आहे. एकूणच निवडणूक यंत्रणेकडून शिस्तबद्ध आखणी करण्यात आली आहे. महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.